एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक वर्तीबाबत शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे कोणती माहिती नेमकी शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि काय आहे अपडेट याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरती होणार एप्रिलनंतर मुलाखतीशिवाय प्रक्रिया शिक्षण विभागाची माहिती कोरोनाचा लॉकडाऊनचा परिणाम मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला आहे आत्ता ही प्रक्रिया एप्रिलनंतर होईल अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे राज्यात पवित्र पोर्टलमार्फत गेल्या तीन वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे दहा वर्षानंतर होत असलेले या भरती प्रक्रियेची डी टी एड बी एड पदविका पदवीधारक बेरोजगारांना प्रतीक्षा आहे मात्र विविध टप्प्यावर ही प्रक्रिया अडक अडखळली त्यात आत्ता कोरोनाच्या प्रादुर्भावाने केलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती थांबवण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर म्हटले आहे त्यात असे म्हटले आहे की मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरती कोरोनामुळे सध्या बंद असून एकतीस मार्च दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल शिक्षक भरती प्रक्रियेत तत्कालीन सरकारने राज्यातील चोवीस हजार जागा भरण्यात येतील असे सांगितले होते प्रत्यक्षात पाच हजार ते सहा हजार जागाच भरण्याची प्रक्रिया झाली त्यामध्येही शासकीय पातळीवरच्या संस्थांमधीलच शिक्षक भरती प्रक्रिया झाली खाजगी संस्थांवरील भरतीची प्रक्रिया कधी आणि केव्हा होणार असा प्रश्न अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांना पडला आहे राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साठ हजारापेक्षा अधिक आहे तर अभियोग्यता चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अशा करण्यात आल्या सूचना पवित्र प्रणालीमार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नऊ ऑगस्टच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय प्रवर्गणीय रिक्त राहिलेली पदे गैरहजर उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे ही कार्यवाही मुलाखतीसाठीची यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात येणार आहे मुलाखतीसह पदवर्तीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना पन्नास टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना एम ई पी एसच्या नियमानुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावायचे आहेत ज्या उमेदवारांना यापूर्वी अकरावी बारावीच्या गटासाठी पन्नास टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत किंवा घेण्यात येणार आहेत नववी दहावी या गटातील पदासाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण परंतु पन्नास टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत अशा उमेदवारांकडून मुलाखतीसह पदासाठी जे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आली होती त्यामुळे कमाल वय या कारणास्तव उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देण्यात आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहेत किंवा देण्यात येणार आहेत काळजीपूर्वक नोंद करणे गरजेचे ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम देण्यात देणार आहेत त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची नोंद पूर्ण एकदाच करता येईल त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी एकदा माहिती नोंद करून सेव्ह करून येणाऱ्या फॉर्मसमोर ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून दोन हजार एकोणवीसमध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांना पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे एकंदरीतच काय तर मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आत्ता एकतीस मार्चच्या अहवालावरती किंवा एकतीस मार्च रोजी देशातील राज्यातील काय परिस्थिती आहे यावरतीच अवलंबून असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद